सातारा जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाची सर्वाधिक पेरणी, सांगलीतून 10,000 टन द्राक्षांची निर्यात, जलयुक्त शिवाराची 8,000 कामं नगरमध्ये पूर्ण, बोंडअळीग्रस्त धान उत्पादकांना संयुक्त पंचनाम्यानुसार मदत, पुणे जिल्ह्यात घेणार 2,000 पीक कापणी प्रयोग आणि पुणे जिल्ह्यात 11,000 कांदा चाळणीची उभारणी। नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त। सातारा जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 40% क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे। यंदा उन्हाळी भुईमुगाची सर्वाधिक पेरणी झाली आहे। ऊसाच्या पिकातही आंतरपीक म्हणून भुईमुगाची लागवड केली जाते। आतापर्यंत सुमारे 3,000 हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे। यात सर्वाधिक म्हणजे 1,926 हेक्टरवर भुईमुगाची पेरणी झाली आहे। 1,091 हेक्टर क्षेत्रावर मक्याची पेरणी झाली आहे। कृषी विभागाकडून उन्हाळी हंगामासाठी लागणारं बियाणं आणि खत मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे। सांगली जिल्ह्यातून आतापर्यंत सुमारे 10,000 टन द्राक्ष युरोप तसंच आखाती देशांमध्ये निर्यात करण्यात आली आहेत। यंदाच्या हंगामात द्राक्षांची एकूण 15,000 मेट्रिक टन निर्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। सांगली जिल्ह्यात दरवर्षी निर्यातक्षम द्राक्षांच्या क्षेत्रात वाढ होत असून गेल्या 5 वर्षात यंदाच्या द्राक्षांची उच्चांकी निर्यात झाली आहे। जिल्ह्यातून 597 कंटेनर युरोपमध्ये तर 316 कंटेनर आखाती देशात रवाना झाले आहेत। नगर जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून जलसंधारणाची कामं केली जात आहेत। त्याचे चांगले परिणाम आता दिसू लागले आहेत। 2016-17 या वर्षात निवडलेल्या 268 गावातली कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। या गावांमध्ये सुरू झालेल्या सुमारे 10,000 कामांपैकी सुमारे 8,500 कामं पूर्ण झाली आहेत। या कामांवर सुमारे 161 कोटी रुपये खर्च झाले आहेत। गेल्या वर्षभरात केलेल्या सिंचनाच्या विविध कामातून 54,000 TCM पाणीसाठा झाला आहे। त्यातून सुमारे 1,00,000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे। राज्यात गुलाबी बोंडअळी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तसंच पूर्व विदर्भातल्या 5 जिल्ह्यातल्या धान उत्पादक शेतकऱ्यांचं मावा आणि तुडतुड्यामुळे मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलं आहे। राज्य सरकारच्या प्राथमिक पाहणीनुसार 43,00,000 हेक्टर लागवडींपैकी सुमारे 33 ते 34 लाख हेक्टरवरचं कापसाच्या पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे। या नुकसानीपोटी संयुक्त पंचनाम्यानुसार 33% अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना NDRFच्या दरानुसार मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडे सुमारे 3,373 कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे। रब्बी हंगामातल्या पिकांची नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामातल्या सर्व पिकांचं सुमारे 2,000 पीक कापणी प्रयोग घेण्यात येत आहेत। पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत हे प्रयोग घेतले जातात। त्यासाठी पिकांच्या उत्पादनाचा रँडम पद्धतीने अंदाज काढण्यात येतो। पीक कापणी प्रयोगामध्ये जिरायती आणि बागायती गहू, हरभरा आदी पिकांचं पीक कापणी प्रयोग सुरू आहेत। ज्वारी आणि हरभरा पिकांची कापणी झाली आहे। सर्व पिकांची माहिती विमा कंपन्यांना सादर केली जाणार आहे। जिल्हा अधीक्षक कार्यालयानं हरभरा पिकाची माहिती येत्या 15 मेपर्यंत तर गहू पिकाची माहिती येत्या 31 मेपर्यंत कृषी आयुक्त कार्यालयाकडे पाठवणं गरजेचं आहे। शासनानं गेल्या काही वर्षापासून कांदा चाळी उभारण्यावर भर दिला आहे। पुणे जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 11,000 कांदा चाळी उभ्या राहिल्या आहेत। त्यामुळे सुमारे 2,00,000 मेट्रिक टन कांदा साठवण्याची क्षमता निर्माण झाली आहे। शासनाच्या माध्यमातून सुमारे 3,500 कांदा चाळी उभारण्यात आल्या आहेत। त्यांची साठवणूक क्षमता सुमारे 71,000 मेट्रिक टन आहे। खासगी माध्यमातून सुमारे 7,500 कांदा चाळी उभारण्यात आल्या आहेत। त्याची साठवणूक क्षमता सुमारे 1,00,000 मेट्रिक टन आहे। कृषी विभागानं यंदाही सुमारे 450 ते 500 कांदा चाळींसाठी अनुदान उपलब्ध करून दिलं आहे।
आता बघूया सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजार भाव प्रति क्विंटलचे. लाल मिरची कमाल 10,400 किमान 4,400, गहू कमाल 2,600 किमान 2,100, लसूण कमाल 2,700 किमान 2,100, तूर कमाल 5,450 किमान 5,450, बटाटा कमाल 1,400 किमान 300, तांदूळ कमाल 5,700 किमान 2,200, टोमॅटो कमाल 450 किमान 100, केळी कमाल 670 किमान 330, गुळ कमाल 2,670 किमान 2,120. कृषी बाजारभावविषयक अधिक माहितीसाठी www.agmagnet.nic.in किंवा www.msamb.com ह्या संकेतस्थळाला भेट द्या. तापमान. राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे राहण्याची शक्यता आहे. मुंबई कमाल 36 किमान 22 अंश सेल्सिअस, पुणे कमाल 36 किमान 16 अंश सेल्सिअस, नागपूर कमाल 40 किमान 19 अंश सेल्सिअस, नाशिक कमाल 36 किमान 15 अंश सेल्सिअस, औरंगाबाद कमाल 37 किमान 21 अंश सेल्सिअस, कोल्हापूर कमाल 37 किमान 21 अंश सेल्सिअस, सांगली कमाल 38 किमान 19 अंश सेल्सिअस, सातारा कमाल 37 किमान 17 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल 40 आणि किमान 21 अंश सेल्सिअस. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होती आजच्या कृषीवार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. रंगांच्या वेगवेगळ्या रंगछटांनी बहरलेलं 3 एकर परिसरातील विस्तीर्ण असं रान. त्यामध्ये काही मोठी झाडे, काही लहान, तर काही फळांनी लगडलेली झाडे आणि वेली. तसंच या सर्वांमधून ठळकपणे दिसणारी मोठ्या प्रमाणातली औषधी वनस्पतींची लागवड, असं हिरवगार चित्र साकारत आहे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याच्या निमगाव पागा सावरचोळ गावचे रहिवासी सतीश कानवडे यांच्या शेतात. देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपल्या देशाची लोकसंख्या साधारणतः 33 कोटी होती आणि त्यावेळेस जर आजारी माणसांची जर साधारणतः आपण माहिती घेतली तर जवळपास 3-1 कोटी लोकांना काही ना काही आजार होता अशी आकडेवारी सांगते. आपण देशाला स्वातंत्र्य मिळून आता 60 वर्ष होऊन गेलेली आहेत आणि या 60 वर्षामध्ये देशाने फार प्रगती केलेली आहे, वैज्ञानिक फार प्रगती आपली झालेली आहे. परंतु माणसाच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये जर विचार करायला ठरला तर आजही 125 कोटी लोकसंख्या असणाऱ्या आपल्या देशामध्ये जवळपास 100 कोटी लोकांना काही ना काही आजार या ठिकाणी आहे असं दिसतंय. म्हणजे विज्ञानाने एका बाजूला जरी प्रगती केली असली तरी आरोग्याच्या बाबतीमध्ये आपण आज अनेक गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं आहे. एकंदरीत जी आकडेवारी आहे त्या सांगते की जगामध्ये जेवढे कॅन्सर पेशंट आहेत त्यापैकी जवळपास 20% कॅन्सर पेशंट हे भारतीय आहेत. जगामध्ये जेवढे डायबेटिक पेशंट आहेत त्यापैकी जवळपास 35% पेशंट हे भारतीय आहेत. जगामध्ये हृदयरोगाचे जेवढे पेशंट आहेत त्यापैकी 25% लोक हे भारतीय आहेत. म्हणजे एकंदरीत जगाच्या तुलनेमध्ये विचार केला तर मोठी संख्या या भारतामध्ये आहे. याचं कारण जर आपण शोधलं तर असं लक्षात यायला लागलं की आपण जे शेतीमध्ये जी शेती करतो त्याच्यामध्ये रासायनिक खतांचा अतिवापर वाढत चाललेला आहे, दुसऱ्या बाजूला कीटकनाशकांचा वापर वाढत चाललेला आहे आणि हे जे आपण अन्न आता आपण खातो आहे त्या अन्नाच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे कीटकनाशक हे जात असतात. पाणी पण एका बाजूला दूषित झालेले, हवा पण दूषित झालेले आणि या सर्वांचा परिणाम म्हणून माणसांचे आजारचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. माणसांना पॅरालिसिसचे अटॅक जास्त यायला लागले, लहान मुलांना चष्मे लवकर लागत आहेत, त्यांचे केस पांढरे लवकर होत आहेत, ह्या सर्व गोष्टी होत आहेत आणि म्हणून भविष्यामध्ये आयुर्वेदाला निश्चितपणे महत्त्व येणार आहे असं मला वाटतं आणि त्या दृष्टींचा विचार करून मी या ठिकाणी आयुर्वेदिक शेती करण्याचा प्रयत्न करतो. आपण जे बी बियाणं शेतीसाठी वापरतो
ते सकस उत्तम दर्जाचं हवं या आग्रहामुळं कानवडे यांनी संकरित बियाणं न वापरता देशी वाणाचं बियाणं वापरण्यास सुरुवात केली. हे बियाणं पुन्हा पुन्हा वापरणं शक्य असतं. इतरही शेतकऱ्यांना या देशी वाणाच्या बियाणांचा लाभ घेता यावा म्हणून सीड बँकेची निर्मिती केली. मी साधारणतः 3 एकर क्षेत्रावर 200 प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पती आणि 1500 झाडं, त्याचबरोबर भाजीपाल्याचे 40 प्रकारचे देशी वाणाचे भाजीपाले 40 प्रकार आहेत. आणि त्या व्यतिरिक्त आणखीन ही जी काही फळझाडं आहेत, आपले जनरल फळझाडं तर सर्व आहेत, म्हणजे ते आंबा असेल, चिकू असेल, ही सर्व आहेत. पण याच्या व्यतिरिक्त एग्स फ्रूट असेल, मदन फळ असेल, नोनी फळ असेल, पांढरं जांभूळ असेल, ऑल व्हिटॅमिन फ्रूट असेल, मिरॅकल फ्रूट असेल, अशा प्रकारची जवळपास 70 प्रकारची वेगवेगळी फळांची लागवड या ठिकाणी केलेली आहे. हे सर्व करत असताना आपण ही सर्व भाजीपाला आणि जे आयुर्वेदिक वनस्पती आहेत ही सेंद्रिय पद्धतीने आपण पिकवतो. त्यांना या ठिकाणी जीवामृताचा महिन्यातून एक डोस आपण ड्रीपमधून देत असतो. त्याचबरोबर गांडूळ खताचा वापर आपण खत म्हणून या ठिकाणी करतो. बायोडायनॅमिक्स मी तयार केलेलं आहे स्वतःचं, त्याबरोबर नेडप खत पण मी स्वतः तयार केलेलं आहे. आणि जर वातावरणाचा बदल झाला किंवा काही जर कीटकांचा प्रादुर्भाव झाला तर दशपर्णी अर्क स्वतः मी तयार केलेला आहे, त्याचा वापर मी यासाठी करत असतो. मिश्र पीक पद्धतीचा अवलंब केला असला तरी औषधी वनस्पतींची अभ्यासपूर्ण लागवड करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. सेंद्रिय खतं, कीटकनाशकं यांचा वापर केल्यामुळं या वनस्पतीपासून तयार होणारी औषधं ही गुणकारी ठरत आहेत. देशी वाणांची सीड बँक मी केलेली आहे. जवळपास 200 प्रकारचे बियाणं, देशी बियाणं माझ्याकडे उपलब्ध आहे. त्यामध्ये वालवडचे जवळपास 15-1 प्रकार माझ्याकडे आहेत, तुमचे भोपळ्याचे 4-5 प्रकार आहेत, कारल्याचे 4-5 प्रकार आहेत, गव्हाचे 10-12 प्रकार आहेत, बाजरी 4-5 प्रकार आहेत, ज्वारी 4-5 प्रकार आहेत. हे सर्व प्रकारचं देशी बियाणं माझ्याकडं उपलब्ध आहे. पूर्वी आपले जी जुनी माणसं होती ती फारसं काही वेगळं काही खात नव्हती. आपली सकाळ संध्याकाळ भाजी भाकरी रुटीन जे आहे ते खायचे, परंतु त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती जास्त होती आणि त्यांच्यामध्ये ताकदसुद्धा जास्त होती. आपल्या पूर्वीचे आपले वडील असतील, आपले आजोबा असतील, सहजपणे 100 किलोचं पोतं सहज उचलायचं. आज आपण 50 किलोचंसुद्धा वजन घाईघाई उचलू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. याचं कारण म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी ताकद असायला पाहिजे, शरीरामध्ये जी रोगप्रतिकारक शक्ती असायला पाहिजे, ती कमी झाली आहे. आपण एक साधारण तुम्हाला उदाहरण सांगतो की आता ही जी संकरित वाहन तयार झालेत, गहू असेल, बाजरी असेल, ज्वारी असेल किंवा भाजीपाला असेल, याच्यामध्ये जे काही कंटेंट आहे ते कंटेंट हे जे आपले देशी वाहनामध्ये जे काही कंटेंट असतात त्याच्यापेक्षा कमी प्रमाणामध्ये असतात. टोमॅटोचं संकरित बियाणं शेतकरी वापरतात, मी पण टोमॅटो संकरित बियाणं वापरतो. एका 10 ग्रॅम पुडीची किंमत ही 750 रुपये असते, म्हणजे जवळपास 75,000 रुपये किलो त्या बियाण्याची किंमत होती. आणि हे संकरित बियाणं आपण परत आपल्याला दुसऱ्या वर्षी जेव्हा टोमॅटो लावायचे असतात तेव्हा परत ते बियाणं विकत घ्यावं लागतं, ते आपण रिसायकल करू शकत नाही. पण देशी बियाणामध्ये आपण कितीही वर्ष ते बियाणं, टोमॅटोचं असेल, वांग्याचं असेल, भेंडी असेल, कुठलंही बियाणं, देशी बियाणं आपण रिसायकल करू शकतो. म्हणजे एका बाजूला आपलं रासायनिक खतामुळे आणि कीटकनाशकामुळे जमिनी खराब व्हायला लागल्यात, आपला शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढायला लागला, त्या तुलनेमध्ये उत्पादन खर्चात तुलनेमध्ये बाजारभाव वाढत नाही. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण सेंद्रिय शेती जर केली तर निश्चितपणे आपलं उत्पादन खर्च कमी होणार आहे. म्हणजे टोमॅटोचं आपलं एक टोमॅटो जरी शेतकऱ्याला बियाणं त्यांनी धरलं तरी त्याचं 20 गुंठ्याचं बियाणं त्याला मिळणार आहे. आणि ते दरवर्षी करू शकतो, त्याला कधीही आयुष्यामध्ये परत टोमॅटोचं बियाणं विकत घेण्याची गरज पडणार नाही. आणि म्हणून जमिनीचं आरोग्य टिकवण्यासाठी आणि माणसाचं आरोग्य टिकवण्यासाठी आपल्याला सेंद्रिय शेती करणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. बेसुमार अशा जंगलतोडीमुळं नष्ट झालेल्या औषधी वनस्पतींची अशा प्रकारे इतर पिकांबरोबर लागवड करणं फायद्याचं ठरत आहे. आपण ही जी वनस्पती पाहतो ही गुळवेल वनस्पती आहे. हिचा आयुर्वेदामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. माणसाच्या शरीराची प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी हिचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. हिचं जे हे जे खोड आपण दिसतो हे खोड कट करून आपण जर लागवड केली तर हिला फुटवा तयार होतो आणि कैक वर्ष ही वनस्पती राहू शकते. हिला जर आपण लिंबाचं जे झाड आहे त्या झाडा शेजारी जर हे लावलं आणि याचा वेल जर आपण लिंबाच्या झाडावर जर चढवला तर निश्चितपणे याच्यामध्ये आयुर्वेदिक घटकांचं प्रमाण आणखीन वाढतं.
आपण ही आता वनस्पती पाहतो, ही आडुळसा नावाची आयुर्वेदिक वनस्पती आहे. हिचा वापर मुख्यतः कप जेव्हा माणसाला होतो त्यावेळेस आपण हिचा वापर करू शकतो, आणि अनेक प्रकारच्या इतर औषधामध्ये सुद्धा हिचा वापर हा केला जातो. आपण हे जे पाहतो ही ब्राह्मी नावाची वनस्पती आहे. हिचा आयुर्वेदामध्ये लहान मुलांसाठी बुद्धिवर्धक म्हणून बऱ्याच औषधामध्ये वापर होतो. ही बहुवर्षीय हे आयुर्वेदिक वनस्पती आहे, आणि हिची लागवड करताना आपण याचा जर वेल उपटून लावला तर त्याची वाढ ही होत असते, आणि ती कंटिन्युअस आपण वापर जरी केला तर ती कंटिन्युअस ती त्याला फूट होत असते आणि ही बऱ्याच दिवस चालते. ही जी आपण वनस्पती पाहतो आहे हिचं नाव इन्शुलिन आहे. आयुर्वेदामध्ये हिच्या पानांचा वापर हे डायबिटीस आणि बाकी इतर रोगांवर हिचा वापर केला जातो. ही सुद्धा बहुवर्षीय वनस्पती आहे. हिची लागवड आपण खोड लावून सुद्धा याची लागवड आपण करू शकतो, आणि बऱ्याच वर्ष हिच्यापासून आपल्याला पानांचा वापर करून डायबिटीसवर कंट्रोल करण्यासाठी याचा उपयोग आयुर्वेदामध्ये होतो. आपण ही आता पाहतोय ती अश्वगंध नावाची वनस्पती आहे. हिचा आयुर्वेदामध्ये शक्तिवर्धक म्हणून बऱ्याच औषधामध्ये वापर होत असतो, आणि या वनस्पतींच्या मुळांचा वापर शक्तिवर्धक म्हणून पावडर करून बऱ्याच प्रकारची काही आयुर्वेदिक औषधं असतात त्याच्यामध्ये याचा वापर होतो. हे बहुवर्षीय पीक आहे. याला बी येतं, आपण याचा बी पाहिले. या बियापासून आपण रोप तयार करून याची लागवड करू शकतो, आणि साधारणतः एक वर्षानंतर याच्या मुळीचा वापर आपण आयुर्वेदामध्ये शक्तिवर्धक म्हणून करू शकतो. परंपरागत पद्धतीनं शेती करणं ही एक पद्धत, आणि हवा, पाणी, जमीन आणि उत्पादनास बाजारात असलेली मागणी या सर्वांचा अभ्यास करून शेती करणं ही दुसरी पद्धत. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याच्या निमगाव पागा सावरचोळचे रहिवासी सतीश कानवडे यांनी पण आपल्या 3 एकर जमिनीमध्ये समाज हिताचा विचार करून फळझाडं आणि इतर पिकांबरोबरच औषधी वनस्पतींची लागवड केली. माझे पप्पा शेतीमध्ये खूप मेहनत घेतात आहेत. त्यांनी पाहिलेलं आत्तापर्यंत केलेली शेतातली मेहनत आणि असलेली एक ते जमिनीशी नाळ जोडलेली असती, त्याचप्रमाणे माझी नाळ जोडली गेली आणि मी पप्पांना शेतीकामामध्ये मदत करायला लागलो. आणि त्यात मग पप्पांनी शेतामध्ये भरपूर प्रमाणामध्ये एक देशी वाण केलेले आहेत जे नष्ट होत चालले होते, त्याचा पप्पांनी मोठ्या प्रमाणात उत्पन्न घ्यायला लागलेत आणि त्यासाठी मग मी पप्पांना मदत करायला लागलो. आयुर्वेदाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण अशा या वनस्पतींमुळं अनेक प्रकारच्या रोगांचं निवारण तर होतच, शिवाय आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिबंधक शक्ती निर्माण होण्यास मदत होते. याच्यामध्ये आणखीन एक आहे, पूर्वी भारतामध्ये पूर्वी जंगलाचं प्रमाण फार होतं, त्याच्यामुळे हे आयुर्वेदिक जे गोष्टी लागायच्या त्या जंगलामध्ये भरपूर प्रमाणात मिळायच्या. परंतु जसजसं विकास होत गेला त्यामुळे त्या जंगल तोड वाढत गेली आणि त्या ज्या जुन्या आपल्या काही वनस्पती आयुर्वेदिक वनस्पती आहेत आता ह्या जंगलातून नष्ट होत चाललेल्या आहेत, आणि म्हणून आता आयुर्वेदिक एका बाजूला आयुर्वेदिक वनस्पतीची मागणी वाढली, दुसऱ्या बाजूला जंगलामध्ये ज्या काही आपल्या आयुर्वेदिक वनस्पती आहेत त्या काही कारणामुळे नष्ट झालेल्या आहेत. आणि आता ही जी काही आयुर्वेदिक औषध तयार करणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत त्या आता शेतकऱ्यांकडे मागणी करत आहेत का, तुम्ही जर आम्हाला अश्वगंधा तयार करून दिली, तुम्ही जर आम्हाला शेतावरी जर दिली तर आम्हाला तुम्हाला आम्ही फिक्स रेटने हे तुमच्याकडून आम्ही विकत घेऊ, अशा प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पती आता शेतकऱ्यांबरोबर कॉन्ट्रॅक्ट करायला तयार होत आहेत आणि याचं प्रमाण भविष्यामध्ये आणखी वाढणार आहे असं मला वाटतं. मानवाची अन्न ही मूलभूत गरज भागवणं हा शेती व्यवसायाचा प्रमुख हेतू असतो, पण त्याबरोबरच अन्न ग्रहण करणारं हे शरीरही तितकंच सुदृढ रोगमुक्त हवं ही पण आजच्या काळाची गरज आहे. सतीश कानवडे यांच्यासारखे शेतकरी आपल्या मिश्र पीक पद्धतीमधून मानवाच्या या दोन्ही गरजा पूर्णपणे भागवण्यासाठी सज्ज आहेत. त्यांचा हा आदर्श इतरही शेतकरी बांधवांनी घेतल्यास स्वस्थ निरोगी भारताचं स्वप्न फार दूर असणार नाही हे निश्चित. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे DDKPuneKrishi@hotmail.com आणि DDKPuneKrishi@rediffmail.com.